शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत ऑनलाइन व्हिडिओ पाहून वेगवेगळे प्रयोग केल्याची उदाहरणं तुम्ही पाहिलीच असतील. असाच एक भन्नाट प्रयोग सांगलीत राहणाऱ्या 14 वर्षीय रँचोने केलाय. त्याने अवघ्या 50,000 इलेक्ट्रिक कार तयार केली असून त्याला बग्गी असं भन्नाट नाव देखील ठेवलंय. 14 वर्षीय या रँचोचं नाव आहे अर्जुन खरात. तो सांगली शहरातील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी पुण्यश्लोक अहिल्या देवी स्मारकाजवळ राहतो. त्याने युट्यूबवर व्हिडिओ पाहून टाकाऊ वस्तूच्या वापरातून ही इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही गाडी बनवण्यासाठी त्याला 2 वर्ष मेहनत करावी लागली आहे. विशेष म्हणजे 6 तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी 35 किलोमीटर पर्यंत धावू शकते असा दावा त्याने केलाय. मी लॉकडाऊन मध्ये जवळजवळ 2 वर्ष मोबाईलचा उपयोग चांगला करून युट्यूबवर बघून गाडी तयार केलेली आहे. जवळजवळ गाडी 6 ते 7 तास चार्जिंग केल्यानंतर 30 ते 35 किलोमीटर ॲव्हरेज देते. यासाठी अर्जुनचे वडील महेश खरात व आजोबा यांनी त्याला आर्थिक मदत केली आहे. गाडीला करायला साधारणपणे मला 50 ते 60 हजार खर्च आलेला आहे. तो खर्च माझ्या पप्पांनी आजोबांनी दिलेला होता. अर्जुनचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.